जगण्यातलं नेमकं काय टिपायचं हे शिकवणारा कॅमेरा हाताळणारे आम्ही, पूरस्थिती, अपघात, आग किंवा सण असो, आम्ही असतोच. संकटातील लोकांचे व्याकुळ भाव टिपतो, त्यांच्या न्यायासाठी लढणाऱ्यांचे हात दाखवतो, इतरांना बळ देण्यासाठी काम करतोय. करोना विरुद्धच्या या लढाईतही आम्ही आहोतच. मास्क, सॅनिटायझर आणि काय काय वापरतोय, काळजी घेत फील्डवर काम करतोय. करोना असताना बाबा तुम्ही बाहेर का जाता, याचे उत्तर न देता बाहेर पडताना पाय जड होतो खरा, पण आपण एक वर्तमान टिपतोय जो उद्या इतिहास होईल, हा विचार मनात घेऊन घरच्यांना निरोप देतो. एकीकडे कुटुंब काळजीत असतं तेव्हा आम्ही निर्जीव रस्त्याचे, गर्दी उसळलेल्या धोक्याचे, हॉस्पिटलच्या भवतालाचे, लोकांना होणाऱ्या त्रासाचे, लोकांना शहाणे करणाऱ्या कारवाईचे असे एक ना हजार अनुभव घेत प्रत्येक क्षण टिपत असतो. हे करताना आम्ही सुद्धा सगळे नियम पाळतो. आम्हालाही पास घ्यावा लागतो बर का, रस्त्यांवरील बॅरिगेट्समुळे आम्हालाही वळसा घालावा लागतो. ज्या ठिकाणी गणेशोत्सवातील चिकार गर्दी टिपली, त्या ठिकाणची भयान शांतता आता सहन होत नाही, म्हणून तर शांत रस्त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न फोटोतून करतोय. अगदी तहान भूक विसरून या शांततेनं काहींचं आयुष्य बेरंग झालंय, त्यात काही रंग भरता येतात का याचाही प्रयत्न करतोय. कोणाला मदतीचा हात देता येतोय का हेही पाहतोय. वेळ प्रसंगी लोकांना जागरूक करतोय, स्वतःची काळजी घ्यायला लावतोय. हे सारं करून घरी गेल्यावरही लगेच एंट्री नसतेच. बाबा कधी येतील याची वाट पाहत बसलेल्या लेकराला लगेच खुशीतही घेता येत नाही. यापेक्षा काय दुर्दैव असावं. हे सारं काही चाललंय तुमच्या आमच्या जगण्यासाठी, लढणाऱ्या हातांच्या कौतुकासाठी, आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी. हजार शब्द सांगणारा तो बोलका फोटो तुमच्या डोळ्यांना वाचता यावा म्हणून आमची ही दिवसभराची धडपड. आम्ही काळजी घेतोय, तुम्हीही घ्या. घरात राहून आपल्याला या करोनाला हरवायचंय. ही लढाई आपल्या सर्वांना मिळून जिंकायची आहे.